नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी आजचे कांदा बाजारभाव जाहीर झालेत मित्रांनो आज दिवसभरातील कांद्याचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आज दिवसभरामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहिले कोणत्या बाजार समितीमध्ये सध्या कांद्याला किती बाजारभाव मिळाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला नक्कीच विनंती करतो की आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल चॅनलवर आपण नवीन आला असाल तर लगेच कांदा संदर्भात बातम्या बघण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जेवढेही कांद्याचे बाजारभाव सांगत असतो ते महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर झालेले असतात त्यामुळे आपल्या बाजार समितीमध्ये आणि या कांद्याच्या बाजारभावामध्ये काही प्रमाणात आपल्याला बदलसुद्धा पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो सर्वात प्रथम सटाना या बाजार समितीमधून लाल कांदा जाहीर झालात सर्वसाधारण भाव मिळाला इथं एक एक हजार चारशे पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त आज एक हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल दर पाहायला मिळाले पुढील बाजार समिती आहे जळगावमधून इथं लाल कांद्याला सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार रुपये जास्तीत जास्त भाव गेला तीन हजार रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे लासलगाव विंचूरमधून लाल कांद्याचे बाजारभाव सर्वसाधारण भाव आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये आज दुपारपर्यंत एक हजार सातशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल दर पाहिजे मिळालेले आहेत तर पुढील बाजार समिती सोलापूरमधून येत आहे लाल कांद्याला सर्वसाधारण एक हजार सहाशे भाव सोलापूरमध्ये कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये हिंगणामधून येत आहे इथे आपल्याला तेरा क्विंटलची आवक पाहायला मिळते सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये आहेत तर कमाल दर येथे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर पाहायला मिळत आहेत तर पुढची बाजार समितीमध्ये सातारा या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दोन हजार दोनशे पन्नास रुपये आहेत जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर आपल्याला पाहायला मिळत आहेत यानंतर बाजार समिती चंद्रपूर गंजवडमधून येत आहे सर्वसाधारण दोन हजार दोनशे पन्नास रुपये कमल भाव गेला दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल